हॅलो गाईज, आय एम प्रथमेश. वेलकम टू माय चॅनल. हा व्हिडिओ जेव्हा लाईव्ह होईल तोपर्यंत मे बी नवरात्री स्टार्ट झालेली असेल. म्हणजे मी दरवेळी ह्याला पाऊच धक्क्याला जातो फिश मार्केटमध्ये, पण मी कधी व्हिडिओ शूट नाही केलेत. म्हणजे आत्तापर्यंत आम्ही जेव्हा गेलो, आमच्याकडे लालबागचं फिश मार्केट आहे, पण जेव्हा तुम्हाला भरपूर प्रमाणात फिश हवी असते तेव्हा शक्यतो कुत्रा बित्रा नाही तर फोन तर काय मीच उडी मारायचो खाली. तर आज मी फर्स्ट टाईम आतमध्ये जाणार आहे. मी कधीच आत नाही गेलो आहे, कारण मला त्या वासाने उलट्या होण्याची शक्यता असते. जे होईल ते होईल, आतमध्ये जाऊन भेटूया. हा किती वाला आहे? यूट्यूबच्या इतिहासातला सगळ्यात वियर्ड अँगल आहे हा. आणि आपण खाली बसून बोलू, म्हणजे मला नीट तुम्हाला सांगता येईल. भाऊचा धक्का ही खूप खरं तर ही खूप जुनी जेटी आहे, आणि पहिला त्याचा उपयोग म्हणजे कोकणात जाण्यासाठी किंवा अलिबागला जाण्यासाठी वगैरे व्हायचा. दमका लागतोय, खालून धावत आलो आहे मी वरती. त्याच्यानंतर तुम्ही फिश बघितलं असेल, आणि फिशबद्दल जर बोलायचं झालं तर सगळ्यात ताजी मच्छी तिकडे मिळते मुंबईमध्ये. म्हणजे इतर ठिकाणी जी मच्छी देतात ती कधी कधी असं होतं की शोळी मच्छी परवाची राहिलेली बर्फ टाकून द्या असे वेगळे प्रकार केले जातात. तर इथे तो प्रकाराचा प्रॉब्लेम नसतो, म्हणजे इथे कुठलाही प्रकारची भेसळ आपल्याला मिळत नाही.
आणि एक म्हणजे इथे तुमचा आतमध्ये गेलात ना तर तुम्हाला कळेल की मच्छी कशाप्रकारे वेट त्याचं केलं जातं. तिथे असं किलोमध्ये 1 किलो 2 किलो असं वेट नाही करत, 1 टन क्विंटल मोठ्या मोठ्या गाड्या तुम्ही बघितल्या असतील व्हिडिओमध्ये, त्याच्यामधून मच्छी भरून घेऊन गेली जाते. त्याच्यानंतर जो काय म्हणतो आपण जो सुकाजवळ असतो ना, तो जो ओल्या पद्धतीत असतो सुकवल्यानंतर, तो सुद्धा आपल्याला तिकडे बघायला मिळतो. मी इतकी वर्ष तिथे जातोय मच्छी घ्यायला पप्पांसोबत, पण मी कधीच आतमध्ये गेलो नव्हतो. मी आज फर्स्ट टाइम आतमध्ये प्रॉपर जो फिश साईडचा एरिया आहे तिथे मी गेलो. बाहेरच्या साईडची फिश तर आपण नेहमी बघितली, तिथे एवढा काय प्रॉब्लेम नसतो जे मी शूट केली, पण आतल्या साईडच्या एरियात मी फर्स्ट टाइम गेलो. आणि तिथे तर म्हणजे इथे खच पडतो ना, जसा भाज्यांचा खच पडतो त्या प्रमाणात मच्छीचे खच पडलेले असतात आणि ती लोकं भरत असतात. फक्त ते व्हिडिओ शूटला अलाउड नसल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम, नाहीतर मी तुम्हाला तेही दाखवलं असतं. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. छोटा होता कारण मला जास्त फुटेज घेता नाही आले, कारण खूप जास्त गर्दी होती नवरात्रीच्या आदला दिवस, आधीचा दिवस असल्यामुळे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकर मिळेल. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण, तोपर्यंत बाय बाय.